गणित विषयाच्या आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 7वीतील सराव संच 47 सोडवणार आहोत. सराव संच 47 घन आणि इष्टिकाचिती यांचे एकूण पृष्ठफळ काढणे यावर उदाहरणे आहेत. तर पहिला प्रश्न पहा, घनाच्या बाजू खालीलप्रमाणे असल्यास त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा. आपल्याला घनाच्या बाजू इथं दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. पहिली बाजू आपल्याला दिली आहे पहा 3 सेंटीमीटर. तर सुरुवातीला आपण सूत्र लिहूयात, घनाचे एकूण पृष्ठफळ. तर सूत्र काय, 6L² म्हणजे 6 × बाजूचा वर्ग. तर इथं 6 × बाजू किती दिली आपल्याला, 3 सेंटीमीटर, म्हणजे 3 वर्ग. तुम्हाला तोंडीसुद्धा उत्तर येऊ शकते पाहायचं, 6 × 9 म्हणजे 6 × 9 किती येणार, 59 चौरस सेंटीमीटर. कारण उदाहरणामध्ये आपल्याला सेंटीमीटर दिलेलं आहे म्हणून चौरस सेंटीमीटर. तर एकूण पृष्ठफळ किती आलं, 54 चौरस सेंटीमीटर. दुसरं उदाहरण पहा, आपल्याला बाजू दिली आहे 5 सेंटीमीटर. तर आपल्याला घनाचे एकूण पृष्ठफळ काढायचे. परत सूत्र तेच लिहायचं, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L² फक्त आपण सूत्रामध्ये किमती ठेवूयात. 6 × L बाजू दिलेली आहे 5 सेंटीमीटर, म्हणजे 5 वर्ग बरोबर 6 × 5 25 आणि 25 × 150 चौरस सेंटीमीटर, म्हणजे एकूण पृष्ठफळ किती आलं, 150 चौरस सेंटीमीटर आलेलं आहे. आता तिसरं उदाहरण पहा, 6.8 मीटर आपल्याला बाजू दिली आहे. घनाचे एकूण पृष्ठफळ काढायचे आपल्याला, घनाचे एकूण पृष्ठफळ. परत तेच सूत्र लिहा, 6L² बरोबर 6 × 6.8 वर्ग. आता आपल्याला 6.8 वर्ग माहीत नाही, तर आपण काय करूया, तिथे 6.8 ला 6.8 गुणून बघूयात किती येते. 8 8 64 7 8 6 8 4 48 50 4 54 8 6 48 4 6 7 36 4 40 4 8 4 12 2 7 1 5 1 6 आणि इथं किती येणार, 4 येणार. म्हणजेच उत्तर किती येते सांगा, 6 × 4624 आणि दशांश चिन्ह 2 अंकानंतर येणार, कारण इथं गुणाकारामध्ये 1 आणि 2 अंक आहेत दशांश चिन्हाच्या पुढं. आता परत आपल्याला याला 6 गुणावं लागणार आहे. 6 × 24 = 4 7 2 6 × 12 2 14 = 4 7 1 6 × 36 = 37 7 8 4 3 6 × 24 = 25 26 27 दशांश चिन्ह 2 अंकानंतर आहे म्हणजे इथं येणार. म्हणजेच इथं पुढं काय येणार सांगा, 64 मीटर. याचं एकूण पृष्ठफळ किती आले सांगा, 277.44 चौरस मीटर आलेलं आहे. चौथं गणित पहा, आपल्याला बाजू 7.2 मीटर दिलेली आहे. मग घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L² बरोबर 6 × बाजू किती दिलेली आहे आपल्याला, 7.2 दिलेली आहे म्हणजे त्याचा वर्ग बरोबर 6 × आता 7.2 वर्ग आपल्याला माहीत नाही, इथं करून बघू आपण. 7.2 × 7.2 2 × 4 7 × 14 7 × 14 = 4 7 1 7 × 49 = 50 4 8 1 5 दशांश चिन्ह 2 अंकानंतर म्हणजे 51.84. तर परत आपण याला 6 × 6 × 24 = 4 7 2 6 8 48 2 50 0 5 6 × 6 5 = 11 7 × 1 परत 6 × 5 = 30 1 31 आणि 2 अंकानंतर दशांश चिन्ह मिळून इथं दशांश चिन्ह येणार. आणि पुढे एकक काय येणार सांगा, 64 मीटर. म्हणजे एकूण पृष्ठफळ किती आलेलं आहे, 311.04 चौरस मीटर आलेलं आहे. आता पुढचं पहा, 5.5 मीटर आपल्याला बाजू दिली आहे. मग घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L² बरोबर 6 × L² म्हणजे 5.5 वर्ग बरोबर. आता परत 5.5 × 5.5 करून पोया, 5 5 25 = 5 7 2 25 27 अधिक परत तेच येणार इथं, 5 7 5 12 2 7 1 7 3 10 0 7 1 3
दोन अंकानंतर दशांश चिन्ह म्हणून इथे येणार, म्हणजे 6 × 30.25 बरोबर 6×5 = 30, 3 6×2 = 12, 3×15 = 5, 7 = 1 6×0 = 1 6×3 = 18 दोन अंकानंतर दशांश चिन्ह म्हणून इथे येणार आणि एकक काय येणार, चौरस मीटर। सांगा 181.50 चौरस मीटर हे एकूण पृष्ठफळ आलेलं आहे।